आपल्या सोबत कालिदास कोळंबकर आहेत. मला सांगा, अनेक नेते आतमध्ये येत आहेत, चौकशीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे का? चौकशीला अजून काय सुरुवात झाली नाही आहे. सहज आम्ही साहेबांना भेटण्यासाठी इथे आलोय. तुमची पण चर्चा झाली, सगळे नेते तुम्ही भेटलात, काय नेमकं काय चर्चा झाली? अशी सामान्य अशी चर्चा चालू आहे, राजकारणी चर्चा नव्हती. ज्या प्रकारे आपण बघतोय, जो अहवाल लीक केला त्या प्रकरणी सगळी चौकशी होतीये, त्यानंतर तुम्ही सगळे नेते पाठिंबा देण्यासाठी तिथे आलायत, पूर्ण चौकशी होईपर्यंत तुम्ही थांबणार आहात? बघा, चौकशी आज ना उद्या होणारच, काही गोष्टी तर ओपनच झाल्यात. आणि कशा पद्धतीने हे शासन चालतं हे जनतेला आज ना उद्या समजणार. आणि अशा प्रकारे 40 वर्ष मी राजकारणात आहे, पण अशा पद्धतीने जे ज्या पद्धतीने काही गोष्टी इथे चालू आहेत ह्या अत्यंत भयानक आहेत. मी आयुष्यात कधी एवढ्या गोष्टी भयानक पाहिल्या नाही. बॅनर लावले गेलेत की देवेंद्रजी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तर मी तसं म्हटलं की चौकशी संपेपर्यंत, म्हणजे किती तास चौकशी चालेल हे माहीत नाही, मात्र चौकशी संपेपर्यंत सगळे नेते सोबत असणार, इथेच बंगल्यावर असणार. बघा, हा पक्षाचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांवरती हा प्रसंग जो ह्या लोकांनी आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब सगळं कागदपत्र घेऊन उभे राहतात ना, तेव्हा संपूर्ण पेपर त्यांचा कायदा संपूर्ण त्यांना माहिती असतो, आणि त्याशिवाय ते उभे कधी राहत नाहीत. आणि उभे राहिल्यांच्या समोरचा सत्ताधारी पक्ष अक्षरशः घाबरतो की ही व्यक्ती काय सांगते आणि काय नाही. हा इतिहास आहे. हा, त्याच्यामुळे काही लोक सांगतात की बाबा काही करा, पण त्या देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ तुम्ही पेपर घेऊन जाऊ नका, ही एक भीती आहे त्यांच्या बाबतीत. त्यामुळे आपण बघतोय, कालिदास कोळंबकर असतील, नितेश राणे असतील, कृपाशंकर सिंह असतील, हे सगळे नेते आता इथे आहेत. चौकशीला थोड्या वेळात सुरुवात होईल, मात्र जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे भाजपचे जे महत्वाचे नेते मुंबईत आहेत ते इथेच थांबतील. कारण पूर्णपणे आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत आहोत अशा प्रकारचं त्यांनी नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता बघतोय की चौकशीला आतमध्ये सुरुवात झाली आहे, 3 पोलीस अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत. आणि देवेंद्र, तर अर्ध्या तासापासून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे. बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणामध्ये फडणवीसांची 12 वाजल्यापासून चौकशी सुरू झालेली आहे. भाजपचे प्रमुख नेते सागर बंगल्यावरती सध्या उपस्थित आहेत. नवनाथ बन आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत अतुल भातकळकर सुद्धा आहेत, ते त्यांच्याशी संवाद साधत आहेत.